राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ माँसाहेब यांना वंदन करतो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो। आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने या जगामध्ये ज्यांच्यामुळे मनुष्य अस्तित्वात आला त्या तमाम मातृशक्तीला मी आज या ठिकाणी वंदन करतो। आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले पश्चिम नागपूरचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र श्री विकास ठाकरेजी, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष श्री अविनाश कोठाळेजी, श्री प्रदीप चौधरीजी, दिलीप जाधवजी, अरविंद पाटीलजी, बबन आवारेजी, सर्वच या ठिकाणी उपस्थित संचालक मंडळ आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जिजाऊ बँकेच्या शाखेचं स्थानांतरण आज या ठिकाणी होत आहे आणि अतिशय चांगल्या दिवशी। एकीकडे जागतिक महिला दिवस देखील आहे आणि दुसरीकडे आज शिवरात्रीचा दिवस देखील आहे। अशा या अतिशय पवित्र दिनी जिजाऊ बँकेच्या या शाखेचं उद्घाटन करण्याची संधी आपण मला दिली, त्याबद्दल मी अध्यक्ष अविनाशजी आणि संपूर्ण संचालक मंडळाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। जिजाऊ बँकेने गेल्या अनेक वर्षात अतिशय चांगली वाटचाल केली आहे, 11 शाखा उघडल्या आणि अविनाशजींनी मला बँकेची सगळा ताळेबंद दाखवला। तर रिझर्व्ह बँकेने जी काही मानकं ठरवली आहेत त्या सगळ्या मानकांवर ही बँक पास आहे, त्यामुळे मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। अविनाशजींनी सांगितलं किंवा विकासजींनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे, अलीकडच्या काळामध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन चालवणं हे सोपं काम राहिलेलं नाही। विकासजी, आपण जे सांगितलं अशा प्रकारचे खरोखर अनेक घोटाळे झाल्यानंतर आता RBI इतकं कडक केलं आहे की चांगलं काम करणाऱ्यांना देखील त्रास होतो, पण मला असं वाटतं की त्रास झाला तरी तो सहन केला पाहिजे। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये फायनान्शियल सर्व्हिसेस देताना कुठल्याही शॉर्टकटचा वापर करणं, कुठलेही नॉर्म्स तोडून त्या ठिकाणी कर्ज देणं हे करणं अयोग्यच असतं, कारण आपण जनतेच्या पैशांचे विश्वस्त असतो। जेव्हा एखादी बँक चालवतो तर ती बँक ही ट्रस्टीशिप अशा प्रकारच्या भावनेतनं आपण चालवत असतो। तुम्ही तशा प्रकारे चालवली म्हणूनच आज बँक मोठी होते, नवनवीन शाखा त्याच्या निघतात। आणि मी तर तुम्हाला विनंती करेन, तुम्ही सांगितल्याबरोबर मी आणि विकास भाऊ तर तुमच्याकडे 100 लोकांची यादीच पाठवून देऊ, पण आम्ही पाठवलेल्या एका व्यक्तीला कर्ज देऊ नका। पहिल्यांदा त्याची सगळी परिस्थिती बघा, त्याचा जो त्याने धंदा सांगितला तो खरोखर योग्य असेल, त्याचा रेट ऑफ रिटर्न तेवढा येणार असेल तर तुम्ही जरूर त्याला कर्ज द्या। म्हटल्यास आम्ही पाठवलं म्हणून चहाही पाजा, एखादा बुके पण त्याला द्या आणि आमचं नाव सांगा आणि नियमात बसून कर्ज देताना सांगा विकास भाऊनी पाठवलं म्हणूनच देतोय, देवेंद्र भाऊनी पाठवलं म्हणूनच देतोय। म्हणजे आमचंही राजकारण चालतं, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये बँकेच्या नियमाशी नॉर्मशी कुठलंही कॉम्प्रोमाइज आपण करू नका, कारण शेवटी आपण एका अतिशय कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये आज आहोत। आज इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स काम करत आहेत आणि अशावेळी मार्जिन ऑफ प्रॉफिट देखील अतिशय लिमिटेड आहे, त्यामुळे 2-3 खाती जरी NPA गेली, म्हणजे मी अनेक चांगल्या इन्स्टिट्यूशन पाहिल्या आहेत, सुंदर चाललेले आहेत आणि एका खात्याने इन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी बुडवली। आपल्याला आता मोठा अनुभव आहे, मी आपल्याला शिकवण्याची आवश्यकता नाही आहे, पण मला विश्वास आहे कारण शेवटी ही बँक आई जिजाऊंच्या नावाने आहे। आई जिजाऊंचं नाव जिथे असेल त्याची यशोगाथा उंचच उंच गेली पाहिजे, ती खाली येता कामात नाही। आणि मला विश्वास आहे तीच प्रेरणा घेऊन
आपण या ठिकाणी निश्चितपणे काम करता आहात। आजच्या प्रसंगी लांबलचक भाषण न देता आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की आपल्या वाटचालीमध्ये जिथे कुठे आमची मदत आपल्याला लागेल, जिथे कुठे आमचा हातभार आम्ही लावू शकू, सामान्य माणसाच्या हिताकरता, त्याला अधिकारिता देण्याकरता, त्याला आर्थिक समावेशनाखाली आणण्याकरता जे जे आपले प्रयत्न असतील त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये जिजाऊ बँकेला आमची देखील साथ असेल हा विश्वास मी आपल्याला देतो। आणि आपण मला बोलवलं तर म्हणजे कार्यक्रमाला उशीर झाला, कारण आपण गेले अनेक दिवस माझ्या मागे होतात, पण काही ना काही कारणाने मी येऊ शकलो नव्हतो। पण मग मी जसं नागपूरचा कार्यक्रम माझा ठरला तर मी कळवलं, म्हटलं पहिले जिजाऊ बँकेच्या संचालक मंडळाला सांगा की मला या दिवशी वेळ आहे आणि त्यांना जर होत असेल तर कार्यक्रम आपण करू, आणि आपण आज कार्यक्रम ठेवला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।